शहरातील चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कोविड केअर सेंटर मध्ये औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहे। काही रुग्णांच्या नातेवाईकांना अंगावरील सोन्या चांदीचे दागिने विकून उपचार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। औषधी बाहेरून मागावी लागत असल्याने रुग्णांचे नातेवाईक हैरान झालेत। या गंभीर प्रकाराकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे। शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य विभागाकडून औषधी पुरवठा आवश्यक असताना निर्माण झालेल्या औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे। याबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजली असता या पदाधिकाऱ्यांनी मेलट्रॉन कोविड केअर सेंटर गाठत याबाबतची शहानिशा केली। ही गंभीर बाब उघडकीस आली। या मनसे कार्यकर्त्यांसमोर उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकांनी कोविड सेंटर येथील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेचा पाढाच वाचलाय। या कोविड आरोग्य केंद्रात असलेला औषध साठा संपला असून उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना बाहेरून औषधी मागावी लागत आहे। खासगी मेडिकलमध्ये औषधी उपलब्ध होते, मात्र मनपाच्या मेलट्रॉन कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा आहे। आज मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी येथे भेट दिली असता मनसे पदाधिकारी चंदू नवपुते आणि आरोग्य विभागाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन तातडीने औषधींचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आम्ही चिकलठाणा मेलट्रॉन या सरकारी कोविड सेंटरला जेव्हा भेट देण्यासाठी गेलो होतो, नातेवाईकांचा फोन आला तेव्हा, तर त्या ठिकाणी प्रशासक साहेब पण होते। प्रशासक साहेबांना आम्ही विचारलं की या ठिकाणी मेडिसिन नाही आहे, तर मेडिसिन नाही आणि सर्वसाधारण माणसाने मेडिसिन 5-10 हजार रुपयाचं दररोजचं आणायचं कुठून, तर त्या टायमाला प्रशासक म्हणे की मेडिसिन हे ना वरतून आलेले नाही, संपलेले 4-5 दिवस लागतील। ज्या आरोग्य अधिकारी वैशाली जगदाळ मॅडम त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणे की 10 हजार जे पेशंट होते त्या ठिकाणी 10 हजाराच्या जागी 27 हजार पेशंट झाले, आम्ही तरी काय करणार म्हणे, तर असे उडवडीचे उत्तर त्यांच्याकडनं आले। जे चिकलठाणामध्ये मेट्रॉन कोविड सेंटर आहे, या ठिकाणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये फोन आला रुग्णांच्या नातेवाईकांचा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं औषधी उपलब्ध नाही आहे। एक त्या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी आम्हाला एक आजोबा भेटले। त्या आजोबाने आम्हाला अक्षरशः सांगितलं की त्यांच्या बायकोचं त्यांनी सोनं मोडून औषधी जे पैसे मिळून औषधी घेतले विकत आणि त्या ठिकाणी ते मुलाला औषधी लावले आणि हा ठिसाळ कारोबार या ठिकाणी जसे मेट्रॉनला चालू आहे कोविड सेंटरला अतिशय गलिच्छ आहे आणि कुठलंही त्या ठिकाणी शासन म्हणजे मेडिसिन पुरवत नाही आहे।